सदरचा गुन्हा हा मंगळवार पेठ कराड टाऊन हॉल शॉपिंग सेंटर या गाळा नंबर क्रमांक 1 घडला. दुकानाचे मालक साजिदा खान या दुकानात असताना विशाल वारे नावाच्या इस्माने दुकानात येऊन 1000 रुपये द्या किंवा जर्किंग द्या अशी त्यांना धमकी देऊ, नाहीतर मी त्याच्या तोंडात असणाऱ्या स्वतःच्या ब्लेडने स्वतःचा गळा कापून घेईन किंवा स्वतःचा जीव देईन अशी त्यांना धमकी देऊन 1000 रुपयाची मागणी केली, तसेच जर्किंगची मागणी केली. त्याच्यानंतर त्याने त्या ब्लेडच्या सहाय्याने स्वतःचा गळा वगैरे किंवा स्वतःच्या हातावर वगैरे ब्लेडने मारून घेतलेला. कराड शहरातील बुधवारपेठेतील हे छोटंसं कापडाचं एक दालन आहे, हे दुकान आहे. या ठिकाणी संशयित विशाल वारे नावाचा एक युवक आज दुपारी आलेला होता आणि त्यांनी हे जे दुकान एक महिला व्यावसायिक चालवते तिच्याकडे काही पैशाची मागणी केलेली होती. मात्र या महिला व्यावसायिकाने पैशाची मागणी धडकवल्यानंतर संशयित विशाल वारेनं या महिलेवर जीवघाणा हल्ला केलेला आहे. तर यानंतर इथं एकच खळबळ उडाली आणि परिसरातील दुकानं बंद झालेले आहेत. आपण हे दृश्य कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी सध्या पोलीस आलेले आहे घटनास्थळावर आणि प्रत्यक्षात या ठिकाणी घटनास्थळ पोलीस आल्यानंतर एकंदरीत तिथं पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. या घटनेची जी नोंद आहे ती कराड शहर पोलिसात झालेली आहे. असलम मुल्ला कराड वार्तासाठी. पुन्हा एकदा एकंदरीत खड्डी बाजारांनी पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढल्याचं यावरून दिसून येतं. विशाल वारे यानं याच महिलेवर जीव घेणा हल्ला केलेला आहे. बुधवार पेठेतील हे ते कापड दुकान आहे. आज दुपारच्या वेळी विशाल वारे हा संशयित या दुकानात आलेला होता आणि हे दुकान जे आहे ते महिला व्यावसायिक चालवते. तिच्याकडून त्याने काही पैशाची मागणी केली, मात्र त्या महिला व्यावसायिकाने पैशाची मागणी धडकावून लावल्यानंतर रागातच त्याने ही महिला व्यावसायिक आहे तिच्यावर जीव घेणा हल्ला केलेला आहे. आपण हे दृश्य बघू शकता की या ठिकाणी जी पोलीस आहेत कराड शहराचे ते दाखल झालेले आहेत आणि सध्या या जी घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भात ती माहिती घेत आहेत. एकंदरीत त्या घटनेनंतर पुन्हा एकदा कराड शहरात खळबळ उडालेली आहे, कारण त्याच्या आधीसुद्धा असंच काही खड्डी बाजाराने असंच व्यावसायिकांना परेशान करून सोडलेलं होतं. पुन्हा एकदा कराड शहरातील बुधवार पेठेत हे जे प्रकरण आहे पुन्हा हे समोर आलं आहे, त्यामुळे साहजिकच व्यापारी वर्गात पुन्हा एकदा खळबळ उडालेले आहे. एकंदरीत ही घटना घडल्यानंतर या परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली जी दुकाने आहेत ती बंद ठेवलेले आहे आणि पोलीस स्टेशनकडे धाव घेतलेली आहे. यानंतर सध्या या जो गुन्हा आहे तो पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण पाहू शकता की या घटनेनंतर दुकानदारांनी आपले व्यवसाय जे आहेत ते बंद केलेले आहेत. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे. आपण हे दृश्य पाहू शकता कराड वार्ताच्या माध्यमातून. घटनेनंतर एकच खळबळ बुधवार पेठेत उडाली असून चर्चेला वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. असलम मुल्ला कराड वार्तासाठी. टाऊन हॉल शॉपिंग सेंटर या गाळा नंबर क्रमांक 1 भेटलेला. दुकानाचे मालक साजिदा खान या दुकानात असताना विशाल वारे नावाच्या इस्माने दुकानात येऊन 1000 रुपये द्या किंवा जर्किंग द्या अशी त्यांना धमकी देऊ, नाहीतर मी त्याच्या तोंडात असणाऱ्या स्वतःच्या ब्लेडने स्वतःचा गळा कापून घेईन किंवा स्वतःचा जीव देईन अशी त्यांना धमकी देऊन 1000 रुपयाची मागणी केली, तसेच जर्किंगची मागणी केली. त्याच्यानंतर त्याने त्या ब्लेडच्या सहाय्याने स्वतःचा गळा वगैरे किंवा स्वतःच्या हातावर वगैरे ब्लेडने मारून घेतलेला आहे. त्याच्यानंतर साजिदा खान या दुकानाचे मालक आहेत, त्यांच्या बँगावर जाऊन धावून त्याने त्यांच्या हातावर वगैरे ब्लेडने वार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याने चिडून जाऊन दुकानाच्या काउंटरवरची काच वगैरे फोडलेली आहे, की ज्याच्यामुळे दुकानाचं 4000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे कराड शहर पोलीस स्टेशनला साजिदा खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 386 504 506 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. दहा खंडणी मागून त्यांच्या जीवताला धोका देण्याच्या स्वरूपाचा आहे. ठीक आहे. दुकान पे सुबह को आया, दुकान खोला हमने, वो सुबह आया बोला कि मुझे पैसे चाहिए, तो मैंने पैसे उसको देने से इनकार कर दिया, बोले नहीं पैसे मैं नहीं दूंगी. तो उसने बोला पैसे नहीं दिए तो मैं इधर तोड़फोड़ करूंगा, आग लगाऊंगा दुकान में और अपनी इधर जान दूंगा. फिर वो बैठ के उधर ही दुकान के सामने बैठ कर उसने ब्लेड लेके अपना हाथ पूरा शरीर में उसने अपने हाथ से काटा, वो खुद काटा. बोला मैं तो जान देकर तुम्हारे पर नाम देने वाला मैं, और फिर मैंने वो जो करना तुझे करने कर मैंने गुस्से में सोचा जो करने का आपको करो इधर बैठ के, मैं कुछ नहीं करने वाली, देने वाली भी नहीं, कुछ भी नहीं. तो उसने स्टूल उठाकर मुझे मारने की कोशिश की,
फिर उस आजू बाजू के लोग आए, उन्होंने उसको पकड़ा, फिर मुझे भी पकड़े क्योंकि अब हट जाओ करके, फिर भी उसने नहीं माना, उठा के काउंटर पे लात मारा उसने, पूरा काउंटर तोड़ दिया कांच का, कांच का, अभी मोबाइल पे मैंने फ़ोन सर को फ़ोन लगाने की कोशिश की, उसने फ़ोन उठाकर मेरे हाथ से पूरा उसको भी फेंक दिया, और फिर उसने काउंटर का कांच उठा के मेरे हाथ में बोला ऐसे में मैं जान से मारने वाला, और उसने कांच का उठाकर मेरे हाथ में पूरा ऐसा किया, और उधर मैंने पकड़ने की कोशिश की तो मेरे इधर उंगली का हाथ का इधर कट गया कांच। कितना पैसा मांग रहा था? 1000 रुपये मांग रहा था, और नहीं दिए, बोला जैकेट चाहिए, पैंट शर्ट चाहिए, सब चाहिए मुझे। कितने दिन से मांग रहे पैसा? सर वो 1-1.5 साल दुकान को हो गया हमारी, वो रोज डेली आता है, हम उसको प्यार से बोल के समझाते नहीं भैया ऐसा नहीं, हमारे पास नहीं है, नया नया दुकान है हमारा, तो बोला नहीं मुझे चाहिए, फिर भी हम लोग उसका ऐसा सहन करते थे, जान दिया भाई आज का रोज का उसको डेली का प्रॉब्लम, वो पूरे लोगों को तो तलाश देता है, सबको प्रॉब्लम में ऐसा करता है, वो नहीं दिए पैसे तो अपने आप को तकलीफ काटता है, हाथ से काटता है, बोलता नहीं दिए तो मैं अपना जान दे दूंगा, और वो रोज डेली करता है, रोज आता है, आज उसने जाता ही ऐसा दंगा। हां खंडणी मागून त्यांच्या जीवाला धोका देण्याच्या स्वरूपाचं आहे। ठीक आहे, काय मला भरपूर त्रास होतो, सगळ्या गाळ्याला त्रास होतो भरपूर, कोण देतोस आणि नाव विशाल वारे सांग, विशाल वारे पैसे मागतो आम्हाला सारखे 10 दे 50 दे 100 दे सारखे आम्हाला त्रास होतो आणि एक कस्टमरला शिवाय देतो आमच्या सगळ्या ग्राहकांना। केशवराव पाटील माझं दुकान आहे सरस झाडवेर, आणि माझं मागच्या 5-6 महिन्यापूर्वी विशाल वारेनं मला 500 रुपयाची खंडणी मागितली, ती न दिल्यामुळं माझ्या हल्ला केला, माझा रिसर्च गुन्हा दाखल आहे काय, तरी अजून ॲक्शन शहर पोलिसने घेतली नाही आणि त्याच्यावर कारवाई व्हावी। सगळ्या गाळ्यांना त्रास देतो, नाव सांगतो, विशाल वारे रवी फाळके, उघडताना येऊन फार त्रास देतात, सगळ्या गाळ्यावाल्यांना त्रास आहे, त्यामुळे सगळ्या देतो आतावर, आज मी पण इथे आलेले आहेत एफ आर करायला। स्मॉल शॉपिंग सेंटर बुधवार नाही टाउन हॉल शॉपिंग सेंटर आता विशालवाडीनं गाळा नंबर 1 मधल्या लेडीजना कापड धंदा करत असताना तिच्यावर हल्ला केला, चाकूवर हल्ला करून जखमी केलं, आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही रिसर तक्रार द्यायला आलो आहे, तक्रार चालली त्याच्यासाठी हल्ला केला, काय मागितलं? खंडणी मागितली त्यांनी, काय त्या लेडीजला त्यांनी खंडणी मागितली, काय तर मागणी केली, त्या मागणीमुळं त्या लेडीजवर त्याला हल्ला केला आहे असा, तर त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण शॉपिंग